बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार. या वर्गाचा म्हणजे आम्ही काय काय भोगलं आम्हाला माहिती आहे. आम्ही तर भोगायचं भोगलं म्हणजे माय काम करते काय भोगलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आम्ही या तालुक्याच्या राजकारणामध्ये 14 वर्षापासून आहोत. इथे शिक्षण सम्राट विकास पुरुष ज्यांना इथे संबोधन लागतं त्यांच्या विरुद्ध आम्ही संघर्ष करत आलो आहे. मागे आम्ही भारतीय जनता पक्षात होतो साहेब. भारतीय जनता पक्षाला आम्ही इथे घडवलं वाढवलं छोटस वक्तव्य मोठं केलं आणि जेव्हा मोठं मोठं वक्त झालं त्यावेळेस आमचं वाढलेलं का हे पळून घेऊन गेले. अशा पद्धतीची राजनीती हे असे सेवा यांच्या त्यांच्या भावामध्ये यांच्यामध्ये फक्त आपला व्यवसाय जनतेचं काही येणं देणं नाही त्यांना अशा पद्धतीची राजनीती या तालुक्यामध्ये होते साहेब. या तालुक्या आपण महाराष्ट्रामध्ये सगळेजण असं म्हणतो की हा शिरपूर तालुका म्हणजे विकसित तालुका आहे. मित्रांनो मी तुम्हाला प्रश्न विचारतो आपला तालुक्याचा पूर्ण विकास झाला आहे का? तालुक्याचा पूर्ण विकास झाला आहे का? तर साहेब ही बायबा जनतेने सांगते तेच खरं. या तालुक्यामध्ये फक्त काही सम्राटांचा विकास झाला याचा अर्थ तालुक्याचा विकास झालेला नाही साहेब. हा तालुका आमचा शिरपूर सहकारी साखर कारखाने 20 वर्षापासून बंद आहे साहेब. हा कारखाना आपल्या दिवंगत नेते शिवाजीराव पाटील साहेबांनी सुरू केला होता आणि शेतकऱ्यांना समाजात करून त्यांनी शेतकऱ्यांच्या मनासाठी कष्टकऱ्यांच्या मनासाठी कामगारांच्या मनासाठी हा कारखाना सुरू केला. परंतु तो कारखाना चांगल्या पद्धतीने चालू दिला नाही साहेब. कारण की हा जर कारखाना चांगला झाला तर ही मायबाप जनता मोठी होईल आणि हे आपल्याला विचार करत नाही आणि यांना मागे टाकण्यासाठी तो कारखाना चाल बंद करण्याचं षडयंत्र यांनी केलं. जिल्हा बँकेवरती यांची सत्ता होती. आमदार हे जिल्हा बँकेचे प्रमुख पण हे फक्त 26 कोटी रुपये कर्ज हवं होतं ते सुद्धा यांना मिळून आणि बॉयलर पिकेला कारखान्याने बंद केलं साहेब. इतकं मोठं पाप या लोकांनी केलं. या जनतेचे नुकसान केले. जनता ही 20 वर्ष पुढे मागे गेली साहेब पण ते 100 वर्ष पुढे गेले दंड आणण्याने. तर ही जनतेचं इतका वाईट हालत यांनी केलंय. गेल्या 14 वर्षापासून साहेब आम्ही साखर कारखान्यासाठी प्रचंड संघर्ष करतोय. बैल नाही मोर्चा केला आंदोलन केली पण यांनी कुठेच आमच्या काम होऊ दिलं नाही साहेब. साखर कारखाना सुरू झाला असता पण त्यांनी होऊ दिलं नाही आणि त्यासाठी आम्ही साहेब माननीय शरदचंद्र पवार साहेबांना भेटलो. जेव्हा आपली सत्ता आली तेव्हा पवार साहेबांना आम्ही सगळे साखर कारखान्याचे संघर्ष करणारे आम्ही सगळे नेते मंडळी आम्ही तिथे पवार साहेबांना भेटलो आणि आमची नेता मानले साहेबांनी लगेच बाळासाहेब पाटील म्हणून आपले सहकार मंत्री होते त्यांना आदेशित केले. साहेबांनी फोन करून सांगितलं की साहेब यांचं काय अडचणी ते समजून घ्या आणि ते योग्य ती कारवाई करा. बाळासाहेब पाटील साहेबांनी ताबडतोब मंत्रालयामध्ये मीटिंग बोलवली साहेब. मीटिंग बोलवून साहेबांनी कारखान्याचे डायरेक्टर बँकेचे सगळे सदस्य त्याच्यानंतर साखर आयुक्त आणि आम्ही सगळे प्रतिनिधी त्या मीटिंगला उपस्थित होतो. त्या ठिकाणी बाळासाहेब पाटील साहेबांनी आदेश केला बँकेला त्याच्यानंतर साखर आयुक्तला आणि या कारखान्याच्या संचालक मंडळाला या कारखाना लवकरात लवकर सुरू करा आणि भाडेतत्वावर घ्या. तेव्हा कुठेतरी भाडेतत्वावरचा आदेश राज्य सरकारने काढला आणि त्यांच्यानंतर हे झोपलेले संचालक मंडळ आम्हाला श्रेय मिळवू नये म्हणून 6 महिन्यानंतर त्यांनी तो ठराव केला आणि तो या सर्वसामान्य सदस्यांचा ठराव केला. त्याचं 5 वर्षाचं काम वगैरे पूर्ण झालं होतं साहेब. त्याच्यानंतर हा कारखाना तो ठराव करून भाडेतत्वावर दिला. भाडेतत्वावर दिल्यानंतर असंख्य लोक इंटरेस्टेड होते भाडेतत्वावर घेण्यासाठी परंतु त्यांना त्यांचा आवडीचा त्यांचा फायदा करणारा व्यक्ती हवा होता. त्याच्यामुळे बऱ्याचशे लोकांना तो कारखाना भाडेतत्वावर घेण्यापासून त्यांनी पराभूत करण्याचा प्रयत्न केला. आता कुठेतरी कंपनीला दिलाय साहेब आणि ते आता एक शेतकरी मेळा आयोजित करायचं म्हणतायत. मी माझ्या शेतकरी बांधवांना विनंती करतोय कारखाना सुरू झाला नाही त्या कंपनीला 3 वर्षापूर्वी हा साखर कारखाना सुरू करावा असा बँकेने आणि त्या कराराचं लिहिलं होतं. आज 3 वर्ष होऊन गेले तरी तो कारखाना सुरू झालेला नाही. फक्त निवडणूक आलेली आहे आणि लोकांना आपल्याला भूल दाबा द्यायची आहे. गेल्या 3 टर्मपासून विधानसभेच्या माझ्या प्रत्येक विधानसभेच्या वेळेस ते जनतेला शब्द देतात की आपण विधानसभा निवडणूक झाली की कारखाना सुरू करू. बिचारी गोळीबारी जमतात त्यांच्या आश्वासनाने बळी पडते आणि त्याच्यामुळे यावेळेस आमची जनता ऐकून घेणार नाही हे मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो.
या सोबत सर या तालुक्याचा सगळा सहकार पुरवला आहे सर, सगळा सहकार पुरवलेला आहे. आज कारखान्याची कामगारांची वाईट अवस्था आहे, आज त्यांची सगळी मुलं वणवण फिरत आहेत, त्यांचे अचंड सर, त्यांच्या बरेचसे कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली, इतकी वाईट परिस्थिती आहे सर. त्यामुळे आमचा सहकार यांनी बोलवलाय साहेब, आपण सुद्धा सहकार मंत्री कुटुंबात आहेत साहेब, आपण सुद्धा कले शेतकऱ्यांचं कुटुंब आज त्या तुमच्या सहकारावरती जिवंत आहे. आज आमचा शिरपूरचा कारखाना जर चांगला राहिला असता तर फक्त शिरपूर तालुकाच नव्हे तर आज धुळे जिल्ह्याचा सुद्धा प्रचंड विकास झाला असता साहेब, अशी ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये साहेब कारखान्यासाठी आपण व्यक्तिशा लक्ष घालून पवार साहेबांनी जसं लक्ष घातलं, जसंही आपलं आपलं सरकार महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यावेळेस आपण तो लक्ष घालून हा कारखाना सुरू करावा अशी आमची विनंती आहे. त्यामुळे मी आग्रहाची विनंती ही करतो. त्याच्यासोबत साहेब आमचं दुसरं सहकारचं युनिट आहे प्रियदर्शनी सुरू केले. प्रियदर्शनी सुरू केले इथं शिक्षण सम्राट विकास सम्राटांनी या थोड्या जनतेला सभासद केलं आणि सभासद केल्यानंतर काही वर्ष ती चालवली. सुतगिरणीची आज अवस्था अशी साहेब की सुतगिरणी स्वतःच्या मुलाची कंपनीला भाडे तत्वावर घेतलेली आहे आणि सुतगिरणीची असंख्य जी असलेली महत्वाची जागा ही सुद्धा विकून एसीकेएम नावाच्या संस्थेला त्यांनी विकून टाकलेली साहेब. या सुखेतीवरती कर्ज घेऊन स्वतःच्या प्रायव्हेट कंपन्या चालू आहेत पण त्याच्यामुळे आमचा शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी आज कापूस कापसाचं पिऊन पीक घेऊ शकत नाही, इतकी प्रचंड मोठी हालत आमच्या या शेतकऱ्यांची झाली आहे साहेब. त्यासोबत आमचा बागायतदार संघ बोलवला, त्यासोबत आमचे विविध मार्केटमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे, अशा पद्धतीचं काम या लोकांचं आहे सर. हे वर्ष फक्त झालं विकासाचं दिसतं पण आतून अत्यंत तालुका हा गरिबीने पोखरला गेला, अन्यायाने पोखरला गेलेला आहे साहेब. आज अजून या तालुक्यामध्ये दोन दोन आमदार आहेत साहेब, त्यांची सत्ता आहे तालुक्याला. त्यांनी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांनी काय सांगितलं की साहेब आम्ही या तालुक्याच्या विकासासाठी भाजप सोबत जात आहोत. साहेब मी इथे जनतेला विचारतोय की भाजप सोबत गेल्यानंतर तुमचा काही विकास झालाय का मित्रांनो? जोराने मला कळलं पाहिजे साहेबांना. तर साहेब फक्त त्यांचा विकासासाठी भाजपात गेलेला आहे साहेब. त्यांचं मेडिकल कॉलेज असेल, त्यांना विविध ठिकाणी देश पातळीमध्ये असंख्य जमिनी त्यांच्या कॉलेजसाठी मिळाल्या साहेब. तर अशा पद्धतीचा फक्त व्यक्तीच्या स्वतःच्या विकासासाठी हे लोक भारतीय जनता पक्षामध्ये गेले साहेब. आज या तालुक्यामध्ये दोन दोन आमदार आहेत साहेब. दोन आमदार असताना सुद्धा या तालुक्यामध्ये गृह विभागाची पोलीस अत्यंत दयनीय परिस्थिती साहेब. काल परवाची घटना आहे साहेब. आमचा मित्र आमचा जुना सहकारी जो भारतीय जनता पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे त्याच्यावरती हल्ला झाला साहेब. म्हणजे जे लोक स्वतःच्या माणसांना संरक्षण देऊ शकत नाही ते लोक या सामान्य जनतेला काही नाही. म्हणजे स्वतःच्या पक्षाला सुद्धा न्याय देऊ शकत नाही. माननीय फडणवीस साहेबांना मी विनंती करतो की आपण शिरपूरला बऱ्याचदा येऊन गेलेला आहे और तुमचा तालुका अध्यक्ष इथे सुरक्षित नाही तर तुम्ही गृहमंत्री पदाचा ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. पण हे झालं साहेब हे होणार नाही. त्याच्यामुळे आज तो बिचारा तालुका अध्यक्षावर काय दैनिक परिस्थिती त्याच्या कुटुंबाला माहिती साहेब. त्या तालुका अध्यक्षांच्या याच्यामध्ये काल भव्य मोर्चाचं आयोजन झालं. या मोर्चाच्या आयोजनामध्ये तिथल्या महिला भगिनी सुद्धा सामील झाल्या. महिला भगिनींनी व्यक्त केलं पुलिस यंत्रणेकडे की आम्ही मुली आम्ही बहिणी सुरक्षित नाही आहोत. आम्ही मुली आणि बहिणी जर सुरक्षित नसेल तर ही काय कायद्याची सुव्यवस्था आहे साहेब. त्याच्यामुळे हे लाडकी बहिणीची योजना आणली. यांनी सांगितलं की आम्ही 95,000 बहिणींना लाडकी बहिणीची योजना देतो आहोत. लाडकी बहिणींची योजना म्हणजे 2,50,000 खाली उत्पन्न असलेली योजना आहे साहेब. 2,50,000 त्यांचं उत्पन्न खाली आहे त्या लोकांना ते लाडकी बहिणींना मिळालेलं आहे. जर मला शिरपूर तालुका इतका विकसित आहे तर मग एवढ्या 75,000 भगिनींचा इतका कमी उत्पन्न कसं आहे? हा मोठा प्रश्नचिन्ह होतो. म्हणजे विकासावर प्रश्नचिन्ह होतो साहेब. जे लाडकी बहीण योजना आणली साहेब सरकारने तर एका गोष्टीच्या आधारावर जे आर मध्ये कसं काही जे आर मध्ये दिलंय
ही योजना बहिणींच रक्त वाढवण्यासाठी आहे. ज्या बहिणींना रक्ताशय आहे म्हणजे एमपी मध्ये वगैरे पण तसंच दिलेलं आहे, बहिणींचं रक्त व्हावं, त्यांना चांगलं पालन पोषण आहार मिळावा म्हणून ही योजना त्यांनी आणलेली आहे. ते असं म्हणत नाही की महागाईसाठी योजना आणलेली आहे. तर माझ्या बहिणींनो, आज जे शेवटी माझ्या बहिणी उभ्या आहेत, बहिणींनो तुमचं रक्त कमी झालेलं आहे म्हणून तुम्हाला हे योजना त्यांनी दिलेली असं त्या जीवन मध्ये लिहिलेलं आहे. पण माझ्या बहिणींना सवाल आहे की तुमचं रक्त कमी होण्याचं कारण काय, काय कारण आहे माझ्या बहिणीचं? कारण माझी बहीण दुखी आहे, माझी बहीण दुखी आहे, ती महागाईने दुखी आहे, माझी बहीण दुखी आहे ती तिच्या मुलाला भरभरून इथे मोठ्या मोठ्या तांबेट्यांच्या शिक्षण सम्राटांच्या शाळेमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी 20-20 1-2 लाख रुपये डोनेशन द्यावं लागतं. माझी बहीण दुखी आहे कारण तिच्या पतीच्या डोक्यावरती मोठा कर्ज आहे. माझी बहीण दुखी आहे कारण तिच्या शेताच्या मालाला भाव मिळत नाही. माझी बहीण दुखी आहे तिला व्यवस्थित मोल मजुरी मिळत नाही. माझी बहीण दुखी आहे तिला चांगलं पालन पोषणचा आहार मिळत नाही. आणि मग एवढी मोठी माझी बहीण जर दुखी आहे तर याचा अर्थ काय साहेब? माझी बहिणीला हे सगळं माहिती आहे आणि तिच्यामुळे मला माझ्या बहिणीला हे सुद्धा माहिती आहे साहेब की माझं रक्त वाढलं की योजना काढून घेत आणि त्याच्यामुळे माझं रक्त वाढलं की परत योजना काढून घेतील आणि परत माझं रक्ताचं शोषण करतील. हा विषय माझ्या माता बहिणीनो आपण समजून घ्या. हे फक्त इलेक्शन फक्त चॉकलेट आहे आणि या चॉकलेटला तुम्ही आधी जर पडलं तर तुमचं भविष्याचं तुमच्या कुटुंबाचं नुकसान होणार आहे. या महत्वपूर्ण सल्ला एक डॉक्टर भाऊ म्हणून मी तुम्हाला देतोय कारण मला माहितीये बहिणीची दुरावस्था काय असते. त्याच्यामुळे माझ्या बहिणीला मी विनंती करतो, बोलण्यासारखं खूप आहे साहेब, मला वाटतं माझ्याकडे बघताना वाटतंय की तू जरा लवकर आवल तर ऐक. थँक्यू साहेब. नाही साहेब मला आनंद आहे तुम्ही ऐकताय कारण की आम्हाला अजूनपर्यंत कधी ऐकलंच गेलं नव्हतं साहेब. ही आमची वेळ आहे साहेब. आम्ही भाजपमध्ये होतो साहेब, भाजपमध्ये सगळे नेते शिरपूर या गावावरती उतरायचे आणि उतरले का सरळ दुसरीकडे जायचे. पण तुम्ही आमच्याकडे आलेले साहेब, त्याच्यामुळे आम्हाला बर का आम्हाला खूप आनंद आहे साहेब. आपण आणा पण आता ते पवार साहेबांचा पाय जर भूमीवर पडला तर भूकंप होईल आणि ही विधानसभा आपल्याला आदिवासी करतो साहेब. माझ्या आदिवासी भागांचा विकास माझ्या बांधवाने तर सांगितलंच आहे. आदिवासी भागामध्ये जर आपण कधी पुढे गेलो ना साहेब तर आपल्याला खऱ्या अर्थाने शिरपूरचा विकास संदेश आहे. आदिवासी बांधवांना राहायला घर नाही, पियाला पाणी नाही, रस्ते नाही. मागे रस्त्यांसाठी इतकं मोठी यांनी जाहिरात केली केली साहेब की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 15,000 कोटी कोणत्या विधानसभेला मिळालेले नाही ते या शिरपूर विधानसभेला मिळाले. तर कुठे गेले 15,000 कोटी तुम्हाला दिसले का मित्रांनो? ते 15,000 कोटीचा विकास कुठे दिसलाय का साहेब? या 15,000 मध्ये 10% ने झालं तर 150-200 कोटी रुपये यांच्या खिशातच गेले. आणि मला वाटतं आपलं सरकार आल्यावरती आपल्याला ते इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे कुठे गेली 15,000 कोटी. हा आपल्या जनतेचा पैसा आहे साहेब, कोणाच्या घरचा पैसा नाहीये. त्याच्यामुळे माझ्या लाडली बहिणींना पण मला एक महत्वाची विनंती आहे की लाडली बहिणींनो हा जो पैसा तुम्हाला देते आहे हे सरकारचा पैसा आहे, हे भारतीय जनता पार्टीच्या खिशातून नाही, शिवसेनेच्या खिशातून नाही आणि अधिकाधिक गटांच्या खिशातून पण नाही. माझी अपेक्षा आहे साहेब लाडली बहीण योजना जर सरकारने आरणे अंबाडी आणि आमचे तिसरे ये म्हणजे अमरीश भाई यांच्या खिशातून काढून जर या जनतेला दिलं असते तर मी त्या सरकारचं अभिनंदन केलं असत. त्यामुळे साहेब A1, A2, A3 आणि सर या तालुक्यामध्ये म्हणजे ना हम दो आणि हमारे दो आहे. मी आता काही जाहीरपणे सांगत नाही हम दो आणि हमारे दो, पण हा तालुका हम दो आणि हमारे दोन
यांच्यावर चालू आहे. तुम्ही जनतेला जेव्हा आपण पर्सनली भेटू तेव्हा दोन हे कोण आणि दोन ते कोण मी तुम्हाला निश्चित सांगेल. त्याच्या साहेब आमचे नेते आदरणीय पवार साहेब आले साहेब आल्यावरती तर कुणी आलं कुणी आदर तिथे केलं त्या गोष्टीचं स्वागत आहे. याच्यात काही विरोधी साहेब एक पंतप्रधान मोदी सुद्धा जर दिलेला गेलो साहेब त्यांचं स्वागत करतील. आणि तिथे तुम्ही क्लिप ऐकली असेल साहेब टीव्ही 9 वर चालली होती. साहेबांनी विचारला येईल विरोधातले लोक इथे कसे काय तर यांनी सांगितलं पक्ष पिक्ष कोणती रटायचा म्हणजे यांना कोणतंच पक्षाची गरज नाही यांचा पक्ष म्हणजे व्यापार एवढाच विषय सर. त्याच्यामुळे जिथे व्यापार तिकडे ते जातात साहेब. आणि साहेब एक मी प्रामाणिक माझ्या नेत्यांना विचारू इच्छितो कारण की आमचा मागचा अनुभव खूप वाईट आहे साहेब. आम्ही ताण वाढवून घेतो आणि ताण वाढवतो आणि दुसरा घेऊन जातो साहेब. जर ते मध्यंतरी एक बातमी चालली ती आमदारीबाई पटेल राष्ट्रवादीच्या वाटेवर आणि बातमी ती वर चालू मी साहेब साहेबांची भेटल्यानंतर आले तर घेऊ नका असं सांगा ना साहेब. या जाहीर सभेतून मी त्यांना विनंती करतो तुमचा जर पक्ष बदलायचा विचार असेल तर आम्हाला अगोदरच सांगू द्या आम्ही ताट तयार ठेवतो तुम्ही घेऊन. आणि आज मला माहिती साहेब आमचं नेतृत्व आमचा ताट कोणाला हिसकून देणार नाही याची मला ग्वाही आहे साहेब. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी साहेब. त्याच्यामुळे या साठी त्याच्यानंतर साहेब असंख्य विषय आहे. आमच्या आदिवासी भागामध्ये पूर्वी सांगवी म्हणून गाव आहे साहेब. त्या सांगवी गावामध्ये काही आदिवासी आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी त्या लोकांनी सांगवी गावामध्ये युवकांनी बॅनर वगैरे लावलं होतं. ते बॅनर लावलं कोणीतरी व्यक्तीने ते फाडून टाकलं. त्या ठिकाणी दोन गटामध्ये ती भांडण झाली साहेब. आणि माझ्या दोनशे तर तीनशे आदिवासी बांधवांवर त्यांनी कारवाई केली. कोणी पुढे दाखल केले त्यांना जेल मध्ये घातलं साहेब. त्यांचं आयुष्य बर्बाद केलं. आज असंख्य विद्यार्थी केलं ते आहे साहेब. तर इथल्या दोघं दोघं आमदारांना कधी वाटलं नाही कधी त्यांना वाटलं नाही की या युवकांचं आयुष्य बर्बाद होत आहे. या युवकांचं आयुष्य बर्बाद करण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटत आहे साहेब. पण शाप त्यांना नडणार ही गोष्ट तुम्हाला ही जनता. आणि त्याच्यामुळे आज साहेब ते आदिवासी दोन तीन महिने जेल मध्ये होते. आम्ही हायकोर्टापर्यंत गेलो आणि हायकोर्टातून लढून लढून इतकी वाईट पद्धतीचे हुकूमशाही आपल्या या तालुक्यामध्ये चालू आहे. आपल्याला हुकूमशाहीला लोकशाहीने मला लोकशाहीने उत्तर द्यायचं मित्रांनो. ही जी यात्रेचा उद्देश आहे या यात्रेचा उद्देश शिव स्वराज्य यात्रा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन करण्याचं आणि आपलं स्वराज्य स्थापन करण्यासाठी जो गुणमंत्र या रयतेच्या जनतेला दिला होता तोच संदेश घेऊन साहेब आपल्याकडे आले. मित्रांनो येत्या दोन तीन महिन्यामध्ये लोकशाहीचा फार मोठा सण उत्सव आपल्या या विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे. तुमची सगळ्यात मोठी परीक्षा असणार आहे. तुम्ही जेव्हा मतदान करणार तेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करा. कारण की असंख्य मी बघितलंय साहेब तीन टर्म आम्ही तीन तिसरा टर्म लावून म्हणजे मला जर आपण उमेदवारी दिली तर थर्ड टर्म होईल साहेब. दोन आयटम आम्ही ऑलरेडी खाऊन बसलोय साहेब. त्याच्यामुळे आपल्याला विनंती आहे ज्या मायबाप जनतेला की येत्या काळामध्ये तुम्ही यांना अशी जागा दाखवा की यांचं डिपॉझिट रद्द झाल्याशिवाय राहणार नाही. ही माझी मायबाप जनतेला विनंती आहे. आणि तरण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत असं आपण समजू. मला आपण त्याबद्दल मी अजून एक दोन टोलचा विषय साहेब टोलचा विषय आपल्याला युवक आपल्याला भेटले टोलच्या विषयावरती आपल्याला धोरण घ्यावं लागेल सर. तिथे फार मोठी आर्थिक भानगडी त्याच्यामध्ये आहे साहेब. त्याच्यामुळे हे टोलचे बिचारे युवक रोज त्यांना निवेदन द्यायला जातात पण ते एक ब्रश शब्द बोलत साहेब टोल टोलच्या बाबतीमध्ये ब्रश शब्द इथे स्थानिक दोन दोन आमदार आहेत ते ब्रश शब्द बोलत नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचं कोड अजून काही उलगडत नाही साहेब. त्याच्यामुळे आपल्याला हा टोलचा सुद्धा प्रश्न ठिकाणी लावायला लागेल साहेब.
आणि आज आपण साहेब इथे आला, सगळे मान्यवर आले, डॉक्टर रामरजी बोले, रोहिणीताई खडसे, आपण सगळेजण आला आणि आपण मायबाप जनतेला अशा पद्धतीने त्यांचं प्रबोधन करा की ते इथून अशी तुतारी फुलणार की विरोधकांच्या कानाला होल पडल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आपलं मागचं चिन्ह होतं शिंदी, तेव्हा आपण ते शिंदीमध्ये आवा लागली होती. आता आपल्याला तुतारी लावायला इच्छित आहे आणि तुतारी महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याला न्यू